राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2024 प्रक्रिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ येथे सुरू करण्यात आली. दिनांक 3 जून 2024 ते 30 जून 2024 पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज http://admission.gvent.government.in या संकेतस्थळावर भरून जवळच्या ITI मध्ये दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करून दिनांक 2 जुलै 2024 पर्यंत व्यवसाय विकल्प सादर करावायचे आहे. सदर प्रवेश प्रक्रिया 5 फेरीमध्ये होणार आहे. या प्रवेश फेरीमध्ये ITI पेठ येथे ड्रेस मेकिंग 20 जागा, सुईंग टेक्नॉलॉजी 20 जागा, कोपा 48 जागा, वायरमन 20 जागा, इलेक्ट्रिशियन 40 जागा, फिटर 20 जागा, वेल्डर 40 जागा, मोटर मॅकॅनिक 20 जागा व मॅकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक 20 जागा. या व्यवसायामध्ये एकूण 552 जागा भरल्या जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त 10वी पास नापास विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य CB बुरकुल व गटनिदेशक ME बोरसे यांनी केले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.